पनवेल महानगर पालिका चुनाव के मद्देनजर क्षेत्रीय कामगार पक्ष महागाड़ी के उम्मीदवारों के प्रचार के लिए प्रचार सभा का आयोजन शनिवार को कलम्बोली में किया गया था, जहां इस अवसर पर पूर्व विरोधी पक्ष नेता धनंजय मुंडे, पूर्व मंत्री गणेश नायक, राष्ट्रवादी कांग्रेस के प्रवक्ता नवाब मलिक, माननीय विवेक पाटिल, विधायक बालाराम पाटिल, विधायक शशिकांत शिंदे, माथाड़ी नेता गुलाबराव जगताप, विधायक जयंत पाटिल, कांग्रेस रायगढ़ जिला अध्यक्ष आरसी घरत, आस्वाद पाटिल आदि गणमान्यों सहित अगाड़ी के पदाधिकारी, उम्मीदवार और कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे। इस अवसर पर गणेश नायक ने उपस्थितों को संबोधित करते हुए ठाकुर पिता पुत्र पर निशाना साधते हुए पनवेल महानगर पालिका के विकास के लिए अगाड़ी के सभी उम्मीदवारों को जिताने का आह्वान किया। तुम्ही तिथे खासदार होता, तुम्ही तिथे नगराध्यक्ष होता, झाली जर 2.5 वर्ष झाले तुम्ही आमदार आहात। पूर्वीचे टोटल 8 वर्ष झाले। आता आमच्या नवी मुंबईतल्या एक बाई साहेब इथे आले होते, बाई साहेब आले होते, बाई साहेबच बोलतो मी, आपल्या लक्षात आलं का? म्हणजे आपण आदरणीय बोलतो काय बोलत, नवी मुंबईमध्ये फार भ्रष्टाचार आहे, आम्ही पनवेलमध्ये भ्रष्टाचार होऊ देणार नाही। तो बाई साहेब दिल्लीला सरकार तुमचं, मुंबईला सरकार म्हणजे महाराष्ट्रात तुमचं, तुमच्याच मेहरबानीने आयुक्त येतात, तुमच्याचकडे अँटी करप्शन ब्युरो आहे, तुमच्याचकडे सीबीआय आहे, लावा इन्क्वायऱ्या, खुल्ला आव्हान आहे माझं, इन्क्वायऱ्या टोटल लावा। नुसत्या कालपर्वाच्या नको, 1995 सालापासून माझ्या नेतृत्वाखाली नवी मुंबई महापालिका कार्यरत आहे। आता खोंबून लोक म्हणतात की हा पक्ष चोर आहे, अरे बघ त्या पक्षातून तुम्ही मोठे झालात, सगळंच दिलं ना, खासदारकी तुम्ही दिली, आमदारकी तुम्ही दिली, आणि म्हणून मी सांगितलं की या माणसाकडे नजर ठेवा, हा माणूस जसं जिथं जायचं तसं तिथं सत्ता येत जाणार आहे। शेका पक्षाने मोठं बनवलं, ज्याला पूर्वी कॉन्ट्रॅक्ट बिंट्रॅक्ट इथे शेका पक्षाचं प्राबल्य होतं, दिव्या पाटलांच्या नेतृत्वाखाली इथे संघर्ष चालू होता, जर का काँग्रेसमध्ये गेलं दुसऱ्या पक्षात गेलं तर शेका पक्षवाल्याचे काम धंदे करू द्यायला आपले, मग ती धार गोथट करण्याकरता शेका पक्षाचा आधार घेतला, काम धंदा सुरू झाल्यानंतर लक्षात आलं की शेका पक्षाच्या या पायावर काय दम राहिलेला नाही, लट्टून करवडी मारली काँग्रेसमध्ये। काँग्रेसमध्ये सगळ्या सेंटरचे आमच्या पवार साहेबांची जे काय तर इतकी जवलिक, इतकी जवलिक, लक्षात आलं का? विवे पाटील साहेब इथं खोटी आहे का सांगा तुम्ही? सेंट्रलच्या सगळ्या मंत्र्यांना घेऊन जे काय असेल जेएनपीटी जमी सरपचा पियाणू पियाणू पोल पाहिजे असेल तर इतक्या पद्धतीनं गोड बोलून त्या ठिकाणी आपलं स्वार्थ करत। काँग्रेस 2000 साली संपली म्हणजे पराभव झाल्यानंतर पटकन उडी भाजप, आणि मगाशी ताडफले बरोबर बोलले की आम्ही जरी रिजनल असतो तरी आम्ही ओरिजिनल असतो। प्रश्न असा की बापाने घरातून बाहेर गेला तर घराचा रस्ता सोडला पाहिजे, दुसरीकडे गेला पाहिजे, पण बाप गरीब झाला म्हणून बापाचं नाव बदलायचं आणि शेजाऱ्याचं नाव टाकायचं, हे काय आपल्या संस्कृतीचं आहे। इस अवसर पर धनंजय मुंडे ने पनवेल शहर में तकरीबन 10 साल सत्ता में रहने वाली भाजपा ने पनवेल शहर को दीमक की तरह चाट दिया यह आरोप लगाते हुए ठाकुर पिता पुत्र के हाथों सत्ता ना देने का पनवेलकरों से आह्वान किया। 2.5 वर्षाचा भाजपचा गल्ली पासून दिल्ली पर्यंतचा लेखा जोखा आपल्या समोर व्यक्त केला। प्रदा शिंदे साहेब या अक्षदींची चेष्टा पनवेलच्या सुरात चौका चौकात होऊ लागली। अरे तुम्ही आम्ही केलेली चेष्टा सोडून द्या, केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये मोदींसोबत जे भाजपचे मंत्री आहेत ते मंत्री मुंबईला आले होते, पत्रकारांनी त्या मंत्र्यांना विचारलं अच्छे दिनवर प्रश्न, त्या मंत्र्यांनी उत्तर दिलं ये अच्छे दिन की हड्डी हमारे गले में इस तरह से अटक गई है, ना नीचे जा रही है ना बाहर आ रही है। तेजोर आल्यावर काय म्हणायचे, अच्छे दिन की समोरच्या लाखो लोकांना आणि तुमच्या आमच्या सर्किट टीव्हीवर बघणाऱ्यांच्या कानाला चांगलं वाटेल,
ती लाखो लोक खालून आने वाले म्हणले की मोदींच्या कानाला चांगलं वाटायचं, आता मोदी म्हणतात इसमें लेन देन की बात आई कहां से। स्वच्छता अभियान के तहत 6 करोड़ शौचालय बनवूंगा, मी डोक्याला हात लावला, माझ्या मनातच मी प्रश्न विचारला, मोदी साहब कम से कम मुझे एक बात तो बताओ, गरीब के खाने के लाले पड़े हैं, कोई भी गरीब दाल खा नहीं सकता, मांस खाने के लिए आपने बंदी कर दी है। मोदी साहब खाएगा इंडिया तो ही तो जाएगा इंडिया। ज्यास आम पोटाला का मिलत नहीं त्यास मोदी साहबान शौचालय बधाच स्वप्न पड़त कि सरकार तुमसा आमच भल करना है। मैं विदेश से कालाधन लाऊंगा, हर देश के नागरिक के खाते में 15 लाख रुपए जमा कराऊंगा। आज यहां 3 वर्ष एखादा तरी पनवेलकर उठाव आणि सांगाव कि मोदी 15 लाख माझ्या खात्यावर आले। मेरे प्यारे देशवासियों, 1500 की नोट बंद, शाकाहार मांसाहार, जे मांसाहार खाणार आहेत ते देशद्रोही, जे शाकाहार खाणार आहेत ते देशप्रेमी। हे एक वेगळं सूत्र या देशात। मोदी या ठिकाणी आल्यानंतर 6 महिन्यात मास्क बंदीचा निर्णय पहिल्या 6 महिन्यात मोदींनी केला। अरे कुणाचा फायदा या ठिकाणी मास्क बंदीचा निर्णय करून झाला सांगा। 8 नोव्हेंबरला नोटबंदीचा निर्णय केला, कुणाचा फायदा झाला आपण हे सांगा। आणि या पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीत तुम्ही जर चुकलात तर मी आपल्याला खात्री देतो, शपथपूर्वक सांगतो, ही नसबंदी केल्याशिवाय राहणार नाही। भाजप मुक्त करायचं असेल तर त्याची सुरुवात आपल्याला या पनवेलच्या महानगरपालिकेपासून करावी लागेल। गप्पा मारायला राज्याचे मुख्यमंत्री नंबर 1 आहेत, हात धरायला कोण तयार नाही। गप्पा अशा मारतात की त्याची मर्यादा कुठल्याही महानगरपालिकेत गेल्यानंतर स्वप्न असे रंगवून सांगणार की मी पनवेल शंघाई करीन, मी पनवेलला 6000 कोटी। कल्याण डोंबिवलीच्या निवडणुका तुम्ही आठवा, त्या कल्याण डोंबिवलीमध्ये याच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तिथं निवडणुकीच्या काळात जाऊन कल्याण डोंबिवलीच्या लोकांना सांगितलं, अरे ही कल्याण डोंबिवलीची महानगरपालिका तुम्ही माझ्या ताब्यात द्या, मी 6000 कोटी रुपये देतो। उद्या मुख्यमंत्री येऊन म्हणतील की तुम्ही महानगरपालिका आमच्या ताब्यात द्या तरच आम्ही निधी देऊ। असल्या धमक्या पनवेलमध्ये येऊन द्यायच्या नाही। अरे तुम्ही जरी राज्याचे मुख्यमंत्री असाल, आदरणीय पवार साहेबांनी माझ्यासारख्या सामान्य मराठवाड्यातल्या कार्यकर्त्याला विरोधी पक्षनेता केलाय। पनवेलचेच काय, या महाआघाडीच्या राज्यामध्ये जिथं कुठं नगरपालिका असतील महानगरपालिकांच्या ताब्यात असतील, कुणाचेही पैसे तुम्ही अडवून दाखवा, एक तर राजकारणात मी राहील नाही तर तुम्ही राहा। कामगारांच्या विरोधात आहे हे सरकार, सामान्य माणसाच्या विरोधात आहे। त्यांना काही मुठभर भांडवलदार पाहिजेत, ज्या भांडवलदारांच्या पैशातून आज भारतीय जनता पार्टी या ठिकाणी संबंध देशात राजकारण करते, याचा विचार आपल्याला येणाऱ्या या 24 तारखेला मतदान करताना करावे लागेल। एक संदेश या पनवेल महानगरपालिकेतून उभ्या देशात जाऊ द्या की महाराष्ट्रामध्ये आता पनवेलच्या या महानगरपालिकेच्या निवडणुकीतून महाराष्ट्रानं निश्चय केलाय की येणाऱ्या काळात हा महाराष्ट्र भाजप मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही। आणि हे पनवेल ठाकूर मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही। इथे एक उमेदवार उभा आहे, पत्रकारांनी राज्याच्या मुख्यमंत्र्याला विचारावं पार्टी विथ डिफरन्स कशी आहे। इथे एक उमेदवार उभा आहे ज्याचं नाव संतोष शेट्टी आहे, त्याच्यावर एकूण 5 गुन्हे आहेत वेगवेगळे। असा उमेदवार
भाजप उभी करू शकते। अरे किती रसातळाला आता ही भाजप गेलीय बघा, त्या उमेदवारावर कलम 4 व 5 अन्वये अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याने गुन्हा दाखल आहे, म्हणजे अनैतिक व्यापार। दुसरा, वेश्या व्यवसायाच्या कमाईवर उपजीविका केल्याबद्दलची शिक्षा त्याला झाली आहे। व्यक्तीला वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त करण्याची शिक्षा त्याच्यावर झाली, गुन्हा दाखल आहे। लोकसभेच्या आदेशाचा भंग या ठिकाणी केल्याचा गुन्हा आहे। वेश्या व्यवसाय करायला लावणारा जर माणूस भाजप या ठिकाणी उमेदवार म्हणून उभं करत असेल, आता या भाजपचे पापाचे घडे भरलेले आहेत हे स्पष्ट होत आहे। वही चित्रा वाघ ने महानगर पालिका चुनाव पानी गटर मीटर ये 3 मूलभूत सुविधाओं पे लड़ी जाती है, पर पिछले 10 सालों में सत्ता में रहकर भाजपा ने ये क्या समस्याएं हल की है, ये सोचने वाली बात है। अब जरूरत है कि मतदाता बदलाव ला के पनवेल शहर के विकास की ओर कदम बढ़ाए, ये कहा। महानगर पालिकेच्या निवडणुकीत खरं तर वॉटर मीटर आणि गटर या 3 महत्त्वाच्या मूलभूत प्रश्नांसाठी लढण्यात आले। गेली 10 वर्ष ज्यांची इथं नगरपालिकेमध्ये सत्ता होती त्यांनी पाण्याचा जो प्रश्न आहे तो सोडवलाय का, याची विचार करायची आताची ही वेळ आहे।